भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार करण्यात आलाय. एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा देत ही माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यास एसटी महामंडळ सरसावले. रोजंदारीवर काम करणाऱ्या 2296 कामगारांना काल एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची नोटीस बजावली. आज कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना सामावून घेण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. एसटी कर्मचाऱ्यांचा संपाच्या बाबतीतला तिढा अजून सुटलेला नाही. मी आज सकाळी पण एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलंय, वारंवार मी आवाहन करतोय की त्यांच्या बाबतीमधल्या विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे हा एका कमिटीच्या समोर आहे. हायकोर्टाने निर्देश दिलेल्या कमिटीच्या समोर हा मुद्दा आहे. या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टींवरती चर्चा करायची या चर्चेला आम्ही सदैव खुले आहोत. कधीही याची चर्चा होऊ शकते. त्यासंदर्भातले प्रश्न देखील त्यासंदर्भातले प्रश्न सोडवण्याची शासनाची पूर्ण तयारी आहे. आता फडणवीसांबरोबर औपचारिक चर्चेमध्ये त्यांनी देखील काही सूचना केल्या. ते माझे मुख्यमंत्री होते, त्यांना देखील राज्याचा कारभार माहिती आहे. त्यांनी काही सूचना केल्या, त्या सूचनांवरती विचार करतो आणि मी त्यांना म्हटलं की सूचना आहेत, या बाबतीमध्ये सगळा विचार करून शासनाचं मत घेऊन आम्ही त्याच्यावर नक्की विचार करू. सकारात्मक चर्चेच्या दृष्टिकोनातच सरकार सतत प्रयत्न करते. सरकारची कुठलीही एसटी कामगारांच्या बाबतीत नकारात्मक भूमिका नाही. फक्त हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्या कमिटीच्या समोर काही प्रश्न आहेत, काही प्रश्न जे थेट त्यांच्याबरोबर बसून सोडवू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. धन्यवाद. अधिवेशनासंदर्भात अजून काही चर्चा झाली नाही. त्याचं कारण असं आहे की अधिवेशनाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बिझनेस ऍडवायझरी कमिटी असते आणि त्या कमिटीमध्येच ही चर्चा होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.